नमस्कार, जगास मराठी रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे। घरी कोणतीच भाजी नसेल किंवा तोंडी लावायला जेवणात काय बनवावं हे कळत नसेल तेव्हा तुम्ही ही सोपी पण अतिशय चवदार कांद्याची भाजी बनवू शकता। जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबा, म्हणजे आमच्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। या रेसिपीसाठी लागणारं साहित्य तुम्ही इथे आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता। कांद्याची भाजी बनवण्यासाठी आधी कांदे चिरून घेऊया। चाकूला मी पाणी लावून घेते, म्हणजे कांदे चिरताना डोळे जळजळणार नाहीत। कांद्यांचा मागचा आणि पुढचा भाग काढून आपण त्यांना सोलून घेणार आहोत। आता कांदे अशा पद्धतीने उभे चिरणार आहोत, जास्त बारीक काप करायची गरज नाही। कांद्याचे काप असे मोकळे करून घेऊया। कांदे चिरून झालेत, आता चला भाजी बनवूया। कढईत तेल तापवून घेऊया। या भाजीसाठी थोडं जास्त तेल लागतं पण त्यामुळे खूप छान चव येते। मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलंय कारण ते रिफाईंड ऑइलपेक्षा आपल्या आरोग्यासाठी जास्त चांगलं असतं। तेल तापलंय, आता आपण त्यात कांदे घालूया। कांद्याला आपण बदामी रंगाचा होईपर्यंत परतणार आहोत। फ्रेंड्स, आपण जेवढं महत्त्व ताज्या भाज्या खाण्याला देतो तेवढंच महत्त्व आपण कोणत्या भांड्यांमध्ये जेवण बनवतो यालाही द्यायला पाहिजे। त्यामुळेच मी इथे लोखंडी कढई वापरते कारण त्यामुळे आपल्या जेवणातलं आयर्नचं प्रमाण वाढतं आणि आपल्या शरीरात हिमोग्लोबिनची कमी होत नाही। जेवण बनवण्यासाठी आणि ते खाण्यासाठी कोणते धातू उत्तम आहेत त्याबद्दलची ऋजुता दिवेकर यांच्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते, तो व्हिडिओ नक्की बघा। कांदा बदामी रंगाचा झालाय, आता यात आपण लाल तिखट आणि मीठ घालूया। लाल तिखट आणि मीठ तुम्ही चवीनुसार घालू शकता। आता भाजीला अजून एक मिनिट परतूया। शेवटी हिंग घालूया आणि अजून एक मिनिट भाजी परतूया। चमचमीत चवदार कांद्याची भाजी तयार आहे। गॅस बंद करून घेऊया आणि यात कोथिंबीर घालूया। ही भाजी चपाती किंवा भाकरीसोबत खूप छान लागते। फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका झकास रेसिपीसोबत। धन्यवाद।